तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण नित्य नित्यसमीकरणावर चर्चा केली आज आपण या व्हिडिओमध्ये इतर दोन नित्य नित्यसमीकरणांचा अभ्यास करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण काटकोण त्रिकोण मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाच्या मदतीने बनलेल्या समीकरण एकच्या प्रत्येक पदामध्ये एलेनवर्गने भाग दिला होता ज्यावरून आपल्याला त्रिकोणमितीय नित्य समीकरणे मिळाली होती जर आपण समीकरण एक मध्ये एल वर्गच्या जागी एल वर्गने भागले तर काय होईल चला पाहूयात समीकरण एक च्या दोन्ही बाजूंमध्ये एल वर्गने भागून खालील समीकरण मिळते जेथे आपण थीटाच्या अनुषंगाने त्रिकोणमितीय गुणोत्तर टॅन थीटा बरोबर छेद बरोबर आणि सेक बरो बर एनछेद एलेमचा प्रयोग करतो ज्यामुळे आपल्याला एक अधिक टॅन थीटाचा वर्ग बरोबर सेक थिटाचा वर्ग मिळतो जे एक त्रिकोणमितीय नित्य समीकरण आहे जेथे थीटाची किंमत शून्य अंशापेक्षा जास्त किंवा बरोबर आणि नव्वद अंशापेक्षा लहान किंवा बरोबर असते अशा प्रकारे जर काटकोण त्रिकोणाने बनलेल्या समीकरण एक मध्ये एम एन वर्गने भागले तर आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या मदतीने एल छेद एम एन बरोबर कॉट थिटा आणि एल छेद एम एन बरोबर कोसेक थिटा मिळतो ज्यामुळे आपल्याला वर दिल्याप्रमाणे समीकरणाची किंमत एक अधिक कॉट थिटाचा वर्ग बरोबर कोसेक थीटाचा वर्ग मिळेल जे एक त्रिकोणमितीय नित्य समीकरण आहे जेथे किंमत जास्त आणि नव्वद अंशापेक्षा लहान किंवा बरोबर असते या तिन्ही नित्य समीकरणांचा प्रयोग करून आपण प्रत्येक त्रिकोणमितीय गुणोत्तराला अन्य त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या पदांमध्ये लिहू शकतो चला हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ तुम्ही खाली दिलेले नित्यसमीकरण सिद्ध करू शकता का चला पाहूयात सर्वात आधी आपण याच्या डाव्या बाजूवर चर्चा करूयात। जेथे आपण याचा लघुत्तम सामायिक विभाज्य घेतो आणि सोडवतो ज्यामुळे आपल्याला दोन छेद एक वजा साईन थिटाचा वर्ग मिळतो आपल्याला माहीत आहे साइन थिटाचा वर्ग अधिक कॉस्थिटाचा वर्ग बरोबर एक असतो ज्याच्या मदतीने येथे आपण एक वजा साइन थिटाच्या वर्गाच्या जागी कॉस थिटाचा वर्ग बदलू शकतो तुम्ही मिळालेल्या या किंमतीला सेक थिटाच्या रूपात बदलू शकता का शाबाज आपल्याला माहीत आहे की सेक थिटाची किंमत एक छेद कॉस थिटा बरोबर असते त्यामुळे वर दिलेल्या समीकरणात एक छेद कॉस थिटाच्या वर्गाच्या जागी थिटाचा वर्ग ठेवू जो की दिलेल्या समीकरणाच्या उजव्या बाजू बरोबर आहे अशा प्रकारे आपण हे सिद्ध केले आज आपण या व्हिडिओमध्ये दोन त्रिकोणमितीय नित्य समीकरणांचा अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहूयात